स्वागत करूया श्रीयुत मंदार बिच्छू सरांचं. Dr. Mandar Bichu, a well-known pediatrician, communicator, author, journalist, webmaster, movie and music critique, and activist. Next, I'd like to invite Dr. Mandar Bichu. Sir, you have grown to enviable heights by fighting against all odds and dealing with some personal tragedies. You are director, child specialist at Mandar Medical College, Sharjah, UAE, and founder, Right Parenting Lifestyle Guidance Program. You are an acclaimed writer, orator, and a bond leader. You popularized Indian Hindi film music through your websites. Friends, please welcome Dr. Mandar Bichu. व्यासपीठावर येईल सर्व मान्यवर आणि इथे उपस्थित अभिष्टचिंतक. मी काही महिन्यांपूर्वी मला गानूसाहेबांची मेल आली आणि त्यांनी मी ओळखत नव्हतो त्यांना असं असं पुस्तकात तुमचा समावेश करायचा आहे, तुम्ही त्याला संमती देता का वगैरे वगैरे. मी पहिलं काम केलं की त्यांची मेल वाचल्यानंतर माझ्या मित्राला पहिले फोन लावला, म्हटलं हे हा माणूस बरोबर आहे काय. कारण हल्ली अक्षरशः प्रत्येक दिवशी आपल्या ईमेलवर आपल्याला मिलियन डॉलर लागलेत, अजून काय होतंय, काय काय चालू असतं, म्हटलं हा तशातलाच एखादा प्रकल्प दिसतोय. पण ह्या दंपतींनी पुढच्या काही महिन्यातच एवढं सुंदर पुस्तक प्रकाशित केलं. त्यात समाविष्ट झालेल्या मान्यवरांमध्ये माझा झालेला समावेश हेही एक थोडं माझ्यासाठी आश्चर्यजनकच होतं. कारण यातल्या बहुतेकांच्या कर्तृत्वाच्या पासंगालाही कुठे मी पुरतो असं मला वाटत नाही, खरंच वाटत नाही. फक्त एक गोष्ट मात्र नक्की केले की आता लोकांची एक वैद्यकीय व्यावसायिकांकडे बघण्याची एक दृष्टी तयार झालेली आहे. म्हणजे आमच्या समोर केल्या जाणाऱ्या तक्रारी आणि आमच्याबद्दल केल्या जाणाऱ्या तक्रारी असा आता एक वेगळाच प्रकार चालू झालेला आहे. तर त्याच्यामध्ये ह्या व्यवसायात पडल्यानंतर एखादा बालरोगतज्ञ म्हणून मी जाऊन शारजाला UAE ला स्थायिक झालो आणि तिथे गेल्यावर फक्त मी एक गोष्ट केली की आपण कुठल्या चाकोरीत अडकून फक्त 24 तास एकच गोष्ट करतोय हे करणार नाही ह्याची मी काळजी घेतली. बऱ्याच वेळा एखादा व्यवसाय करत असताना आपण आपल्या वेगवेगळ्या छंदांना वेगवेगळ्या सुप्त गुणांना मारतो किंवा बाजूला ठेवतो, ते होऊ देणार नाही याची काळजी मी सतत घेत राहिलो. लोकांना एखादा बालरोगतज्ञ पालकत्वावर वर्कशॉप्स घेतोय किंवा त्याच्याबद्दल वेबसाईट काढतोय हे योग्य वाटतं, पण तोच माणूस चित्रपट संगीत किंवा हिंदी चित्रपट अशा वगैरे गोष्टींवर काहीतरी अभ्यासपूर्ण लिहितोय किंवा परदेशी वृत्तपत्रातून स्तंभलेखन करतोय वगैरे वगैरे गोष्टी थोड्या त्यांना ह्या गोष्टींकडे उपद्व्याप किंवा वेळेचा अपव्यय अशा नजरेने बघितलं जातं. फक्त एक गोष्ट झाली की मी हे छंद जोपासताना ते फक्त स्वतःच्या आनंदासाठी न करता ह्यातून पुढच्या पिढीसाठी आपल्या चित्रपटांनी आपल्या चित्रपट संगीतांनी ठेवलेला जो वारसा आहे तो कशा प्रकारे जतन करून ठेवता येईल या दृष्टिकोनातून पुस्तकं लिहिली, लेख लिहिले, वेबसाईट्स केल्या. आज लता मंगेशकरांवरचं सगळ्यात मोठं वेब संग्रहालय मी काढलं आहे, ते lataonline.com. cinemasangeet.com या वेबसाईटच्या द्वारे मी इतर चित्रपटावर आणि संगीत
त्यामधल्या कलाकारावर लिहितो. तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी घडत गेल्या आणि आता माझं हे मनोगत संपवताना एक गोष्ट परत माझ्या बालरोगतज्ञाच्या भूमिकेत शिरून सांगावीशी वाटते की सध्या माझ्यासमोर येणारे पेशंट्स आणि त्यांचे पालक हे बघत असताना एका प्रकारचं खरंच भीती वाटायला लागते की हे जे बदलत चाललेलं जगाचं स्वरूप आहे, माहिती तंत्रज्ञानाचा जो झालेला एवढा प्रचंड त्याचा परिणाम आहे, वर्किंग पेरेंट्समधून त्यांच्या मुलांना न दिल्या जाणारा वेळ म्हणा किंवा एक्सपॅट्रिएट्समध्ये आमच्यामध्ये सगळ्या नातेवाईकांपासून तुटलेली जी भावना आहे ती म्हणा, ह्यातून एक नवी पिढी जी घडते ती फार दुवे तुटलेली अशी घडते असं जाणवायला लागलं आहे. ह्या बाबतीत काहीतरी करावं म्हणून मी राईट पेरेंटिंग ही एक संकल्पना तिथे राबवतो. मला अशी खूप इच्छा आहे की ती ह्या संकल्पनेचं व्यासपीठ हे ग्लोबल आहे आणि इथे या व्यासपीठावर असलेल्या अनेक मान्यवरांच्या तर्फे जर ही संकल्पना पुढे नेता आली तर मला त्याबद्दल खूप आनंद होईल. आणि गानूसाहेबांचं परत मी एकदा इकडे अभिनंदन करतो आणि त्यांच्या या पुस्तकाला शुभेच्छा देतो. हे माझी बहीण तिचे मिस्टर आणि माझी वहिनी इकडे आलेले आहेत आणि मला खूप आनंद आहे की त्यांच्यासमोर हा सत्कार झाला. आणि माझ्या बायकोनी मला आज ती UAEला आहे तिने दटावून सांगितलं होतं की तू माझा उल्लेख करायला पाहिजे, त्यामुळे मी तिचा पण उल्लेख करतो आणि आता तुमची रजा घेतो.